सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला राजापूर विधानसभा मतदारसंघातील ओणी तुफान प्रतिसाद मिळाला। यावेळी आदित्य ठाकरेंनी आमदार राजन साळवी यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं। यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की मी मते मागण्यासाठी आलेलो नाही तर जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे। मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। मी तुमच्या समस्या विधान भवनात मांडणार आहे असं ठाकरे यांनी सांगितले। तसेच आमदार राजन साळवी यांच्या कामाचं तोंड भरून कौतुक आदित्य ठाकरे यांनी केलं। यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार सचिन अहिर, उपनेते विजय कदम, लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, जिल्हा प्रमुख विलास साळके, जिल्हा महिला आघाडी वेदा फडके, जिल्हा युवाधिकारी विनय गांगण, विधानसभा संपर्क प्रमुख चंद्रप्रकाश नकाशा आदी उपस्थित होते। म्हणजे आता तुम्ही बघा, मी कुठच्याही शाळेत गेलो तर पहिली दुसरीचे मुलं मुली मला काका बोलतात आणि मी त्याला काका बोलतो। म्हणजे तुमच्या पालकमंत्र्याचं वय काय असेल विचार करा, तर तसे करून सतत असतो मी। पण आम्ही जालन्यात होतो आणि दौरा सुरू असताना, तिथे पण जनाशीर्वाद यात्रा सुरू असताना अर्थात चर्चा चालू होती की पुढे काय कसं काय होतं, आपण पुढे कशी न्यायची करा। आणि एका गावापासून दुसऱ्या गाव, दुसऱ्या गाव, तिसरं गाव पूर्ण महाराष्ट्र ठरवलेलं आणि कोकणाचं दौरा ठरलेलं। खर तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मी खेळतो आणि तेव्हा देसाईकरांचा मला फोन होता की अरे आता आता सगळं येऊ नकोस कारण इथे पाऊस पडतो। देसाईकर पाऊस मुंबई पण बघतो आपण, पाणी गुडघ्यापासून भरत असतं, पाऊस पडून पडून किती पडणार ना। त्यांना अंदाज होता ना, मला अंदाज होता ना, कोणालाही अंदाज होता की एवढा पाऊस पडेल, तेवढं कोणाचा एवढा पडला, कोल्हापूरमध्ये एवढा पडला, एवढा पूर आला, कधी विचार न केले असं असणार असो। पण त्या पुरानंतर देखील थांबून एक जनाशीर्वाद यात्रा नाही तर एक मदतीची फेरी म्हणून मी येऊन गेलो। काही काही गावांमध्ये गेलेलो, शिवसेनेचं मदत कार्य हे प्रत्येक जिल्ह्यावर चालू होतं, प्रत्येक गावामध्ये चालू होतं, कुठे बांधणी वाटत असेल, कुठे शेतकऱ्यांची मदत असेल, कुठे बागायतीची मदत असेल, सगळंच जे काही आपल्याला करता आलं ते आपण केलेलं आहे आणि करणार। कारण आता सरकारी यंत्रणा आणि शिवसेना आपण हात म्हणून पुढे जातो आणि एकमेकांची मदत करून लोकांची सेवा कशी करता येईल म्हणून प्रस्ताव आला ते आपण करतो। पण सकाळपासून फिरत असताना मला एक जाणवत बोलत होते की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मी थांबतो ज्या मार्गावर चाललेलो आहे तिथे मार्केट प्लेस असेल, रस्ते असतील, हायवे असतील, सगळीकडे लोक थांबलेले, शिवसैनिक थांबलेले आहेत, गाड्या थांबवतात, अजूनतरी मला उतरवतात, भेटतायत, फोटो काढतायत, सेल्फी काढतायत, हात मिळवतात, मिठी मारतात, प्रेम देतात, हात मारतात। हे प्रेम, हेच जो जोश आहे, हेच ते प्रेम आहे, हेच आशीर्वाद आहे, हेच प्रेम घेण्यासाठी, हेच आशीर्वाद घेण्यासाठी जनाशीर्वाद यात्रा। खर तर निवडणुका एक दोन दिवसात कधी लागू शकतात आणि आपल्याला पण प्रश्न पडला असेल आणि एवढे सगळे जमलेले आहेत तर आदित्य त्यांच्या निवडणुकीवर बोलेल, विधानसभेच्या निवडणुकीवर बोलेल। ही सभा ह्या निवडणुकीसाठी नाही आहे, प्रचार नाही आहे, मत बांधण्यासाठी नाही आहे, सरकार बनवण्यासाठी नाही आहे, आमदार बनवण्यासाठी नाही आहे। ही जनाशीर्वाद यात्रा तुम्ही लोकसभेत झालेल्या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी शिवसेनेसाठी मतदान केलं, मदत केली, प्रचार केला त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी ही जनाशीर्वाद यात्रा घेतली आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।